हॅलो, गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? मी स्वाती, स्वस्तिक कॉर्नर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आमचा गोव्यातला आजचा तिसरा दिवस आहे, जेव्हा आलो तेव्हा पहिला दिवस, कालचा दुसरा दिवस आणि हा तिसरा दिवस आहे. तर आज आम्ही चाललो आहोत डॉल्फिन क्रूज आणि फोर्ट आहे तो बघायला. तर तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. आता आमचे सगळे रेडी झाले, तुम्हाला दाखवते येतं का सगळे कसे रेडी झाले? चाललंय की त्याला कळंबुईला जायचंय, कळंबुईला जायचंय आणि त्याला टी व्ही पाहिजे, तो आमच्यावर येत नाही आहे. एवढा प्रतीक रेडी झाले. बाबा, आई, आता आम्ही गाडीत बसलोय आणि आता डायरेक्ट जाणार आहे फोर्टवर. अगोडा फोर्ट ना? काहीतरी फोर्टचं नाव आहे, मला एवढं येत नाही. आरव रेडी? आम्हाला बीचवरच जायचं, आम्हाला कुठे फोर्ट नाही, चर्च नाही, काय नाही, बीचच. चला आता आम्ही निघतो फटाफट फटाफट, नाश्ता पण नाही केले, डायरेक्ट फोर्टच्या इथे जाऊन नाश्ता करणार आहे. चला निघूया. आता आम्ही इथे उतरलो आहे नाश्ता करण्यासाठी. हे काय नाव? खाना खाना म्हणून नाव, ते प्युअर वेज म्हणून नाही. तिथे आता आम्ही नाश्ता करायला जाणार आहे. तर चला सगळे आम्ही उतरलो आता गाडीत. आईने इथे पेपर डोसा मागितलाय आणि बाबाने आणि मी पावभाजी मागितलेली. ही माझी पावभाजी आलेली. आता आम्ही स्टार्ट करतो. प्रतीक यांचं अजून यायचं बाकी आहे. तर आई ते मस्त छान असा पेपर डोसा खायला बसली. बाबा बसले तिथे आणि प्रतीक यांचं नेहमीचं असतं, सगळ्यामध्ये जाऊन थोडं हे करायचं जोपर्यंत येत नाही स्वतःचं. आणि आरुची इडली येते. आता आम्ही निघालोय, नाश्ता वगैरे झालाय. 10 मिनिटातच आम्ही फोर्ट जवळ वगैरे फोर्टवर जवळ पोहोचू. मम्माला भरपूर प्यार करतो मम्माचा. पटापट पटापट जाऊया आपण. ओगोय, मला बोलतो मी स्वीट आहे खूप. आम्ही आरो साठी हे क्यूब बघतोय. कारण की आरोला स्विमिंग पूल मध्ये पोहायला चांगलं पडेल. तर आम्ही आरोसाठी हे घेतलंय बघा, असं म्हणजे दोन पाय तो ह्याच्यात टाकू शकतो आणि चांगलं पोहायला त्याला जमेल. चला हे घेऊन जातो आता. आम्ही फोर्टच्या इथे उतरलोय, वॉकिंग करत जायचंय. सगळे उतरले, सगळ्यांच्या कॅप वगैरे घातले, ऊन वगैरे लागते. कालपेक्षा आज जरा खूप छान वाटतंय. काल आम्हाला आमच्या गाडीमुळे जरा प्रॉब्लेम झाला, पण आज खूप म्हणजे टाइम टू टाइम सगळं व्यवस्थित चालले. तर चला आपण फोर्ट जवळ जाऊया. तर इथे फोर्ट आहे, ते आपल्याला जायचंय. चला ते तिकीट काउंटर आहे, तर आपण बघूया त्याची तिकीट किती आहे काय आहे वगैरे. नाही ते प्रतीक आणि हे उभे राहिले तिकीटसाठी. तिकीट काउंटर चला आज जाऊया. इथे पिण्याचं पाणी आहे. पुढे जायचंय खूप. चला सगळं झा पाणी देण्याचं काम करतायत. सगळे बसलेत.
टॉयलेट की सोय आहे इथे समुद्र दिसतोय खूप छान. अरे बाळा इथे तिकीट आपली घेतली जाते. चलो त्यात आपल्या वर चढत जायचे. त्या साईडला पण आहे. वरती आले माहिती बोटिंग वगैरे मस्त पैकी. इथे सगळे फोटो बिटो काढायला खूप छान वाटतं. सगळे फोटोज काढतात इकडे. आणि आता आपण हे बघा इथून जाऊया. आता आम्ही पोचलो इथे. बघ इथून सुरुवात झालेली आहे. बघा छान असं मस्त वाटतं. इथे फोटो बिटो काढायला खूप आहे. बघ किती खूपच गर्दी. काल खूप गर्दी होती याच्यापेक्षा. आज जरा थोडीशी कमीच आहे. बघ ते पण याच्यामध्ये बसून पण आपण फोटो काढू शकतोय. बघा मस्त आहे पाठीमागे समुद्र. पण ते अर्ध चाललंय गोल 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 गोल. आमचे हे फोटो काढून झाले जात. आता मी इथून तिकडे त्या कॉर्नरला जाणार आहे. चला सगळे फोटो सेशन चालू आहे. मस्त फोटो वगैरे येतात इथे या किल्ल्याच्या. इथे एंडिंगला जाऊन समुद्र आहे मस्त. तिकडे जाऊन फोटो वगैरे काढूया. आरवला तर फोटो काढायला बिलकुल आवडत नाही. नुसता पळतो इकडे तिकडे इकडे तिकडे. आलो सगळे फोटो काढतात. आमचे इथे सगळे आता फोटो काढून झालेत. आता आम्हाला त्या साईडला जायचंय तिकडे. आता आम्ही जातो. चला तिकडे जायचंय. पोचले पुढे. बरे इथून जरा घसरगुंडी सारखंच आहे. हळूहळू उतरायला लागेल खाली. हळूहळू पकडून पकडून उतरायला लागेल. तिकडे इथे पण जेल आहे.
आतमध्ये जेल होते. थोडासा उजेड दिसतोय, ते सगळीकडे तेच आहे. हे पूर्ण सगळे तेच आहेत, म्हणजे असल्या खाली आतमध्ये जेल आहे. सावली सगळे असे बसलेत. एक बडा फोर्टचं जेल. आता हे ते लॉक लावलेत. हे जेल होते पहिलेचे. अरु जेल मध्ये जायचंय का तुला? जा ना, चल पुढच्या जेल मध्ये जाऊया. चल ये लोक, पुढचं जेल उघडे वाटत बा. हे पण बंद आहे. बंद आहे अरु. चलो अगला जेल जाएंगे. थाम इथे थाम. आरु कसं वाटतंय? थंड थंड वाटतंय का आत? खाली जायचं. आधी असं होतं. आपण जे काल गेलेलो ते ओल्ड गोवा, आणि काल जे बंद होत आपण गेलो तेव्हा सगळे असे ओल्ड आणि आफ्टर अँड बिफोर असे फोटो लावलेले. त्या साईडला पण आहे. आपण इथून बाहेर जाऊन एक्झिट आहे बाहेर जायला. तर आपण सगळं फिरून आला फोर्ट. आता आपण एक्झिट केली बाहेर. तिथे आता आपल्याला टॉयलेटला वगैरे जायचं, तर पटकन आम्ही जाऊन येतो. तर पुढे आपल्याला डॉल्फिन राईड बघायला जायचं आहे. इथे आरुचं व्हिडिओ ब्लॉगिंग चालू आहे. आरु काय करतोय? हा काढा काढा. कसला व्हिडिओ काढतोय आरु? आरु अभी हम किधर जाने वाले हैं? ये आ तुम चल. अरे पडेल और ये देख. हां चला पुढे चला पुढे चला. हां चलो चलो चलो. इंडिया फ्लैग. हां चलो.
आरू झालं? आरू एक मिनिट दाखव, इकडे दाखव बघू दे. आरूचं वॉटर येते. प्रत्येक ठिकाणी पाण्याची, टॉयलेटची वगैरे चांगली सोय केलेली आहे. आम्ही इथून निघालोय फोर्ट वरून आणि आरवने घेतलं आईस्क्रीम आणि मी घेतले कैरी. आता इथून आपल्याला 5 मिनिटावरच दाखवते डॉल्फिन राईड, तर आपण तिकडे जाणार आहोत. तर चला, नदर पडणार आहे पाण्यामध्ये. लाईफ जॅकेट घातलं. छोटे बच्चे के लिए नहीं है. अरु अरु बग बाबू बाबा अजून त्याच्या पाठीमागे पण आली आहे. बाबा आवाज बघ कसा आहे त्याला. डीप समुद्रात जाणार आहे आपण. फोर्ट दिसतोय का अरु? तो तिकडे गेलेला आपण. हे बघ तो एक बंगला, एक जेल दाखवणार, एक बंगला दाखवणार आणि डॉल्फिन पण. 3-4 प्लेसेस दाखवणार. फेमस बंगला आहे ना तो एक. पोर्तुगीज ओल्ड सेंटर जेल. त्याच्यावरती तुम्हाला लाईट हाऊस आहे, अकोडा फोर्ट. खाली ही जेल आहे, सेंट्रल जेल, पोर्तुगीज यांची जेल आहे, जुनी जेल. लाईट हाऊस दिसलेली नाहीये. अजून थोडं पुढे जाऊन ते शांत समुद्रात बघूया आपण जाऊन. Thank you.
असं एवढ्या सगळ्या बोट डॉल्फिन बघण्यासाठी थांबले पण डॉल्फिनच बाहेर येत नाही. बाबू ती बोट बघ कुठली आहे, ब्लॅक अरोरा. सर्च करतोय राजा, ते सर्च करतोय. Thank you.
आमची गाडी इथे बघ. हे लावलेले पाठीमागच्या पण गाडीला लावले. क्रूज करू शकलो नाही कारण की जरा तब्येत वगैरे जरा डाऊन झाली होती. आई पण होते तर आईंचं पण जरा अंग वगैरे दुखायला लागलं म्हणून आम्ही विचार केला की बीचवर बसून आम्ही सनसेट एन्जॉय करू. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.